याला 1 मे रोजी 60 वर्ष पूर्ण होत आहेत। महाराष्ट्र हक महोत्सव साजरा करतो आहे। या 60 वर्षांमध्ये महाराष्ट्राची वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये प्रगती कशी झाली याचे आकडे उपलब्ध आहेत आणि त्या आकडेवारीच्या आधारे वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर आहे हे दाखवता येणं शक्य आहे। म्हणजे महाराष्ट्राचा विकास दर जो आहे किंवा महाराष्ट्राचं GDP चं उत्पन्न जे आहे सकल राष्ट्रीय उत्पन्नातला महाराष्ट्राचा वाटा आहे तो गेली 60 वर्ष सातत्यानं सर्वाधिक आहे। 37 लाख कोटी महाराष्ट्राचा GDP आहे आणि दर मानसी GDP जवळपास 2.5 लाखाच्या घरात आहे। या सगळ्या आधारावर महाराष्ट्र एक सर्वात आघाडीवर असलेलं प्रगतीपथावर असलेलं राज्य आहे। असं राज्य असताना महाराष्ट्राचा जर राजकीयदृष्ट्या आढावा घ्यायचा झाला तर अनेक वळणं महाराष्ट्राच्या राजकारणात या 60 वर्षाच्या काळामध्ये आली आहेत। तसंही 6 दशक हा खूप मोठा काळ असतो आणि अशा इतक्या मोठ्या काळामध्ये वेगवेगळी राजकीय वळणं येणं हे काही नवं नाही आहे। पण महाराष्ट्राचं राजकारण म्हणून पुन्हा काही वैशिष्ट्ये निश्चितपणे आहेत आणि त्या वैशिष्ट्यांचा आढावा घेतला तर आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे जाणवते की महाराष्ट्रामध्ये कोळगुड्यांचं राजकारण झालं, महाराष्ट्रामध्ये एकमेकाचे पंख काढण्याचं राजकारण झालं, महाराष्ट्रामध्ये जातीचं धर्माचं राजकारण झालं, महाराष्ट्रामध्ये भाषेचं राजकारण झालं। जे जे म्हणून राजकीय स्पर्धेचे पैलू आहेत ते सगळे आपल्याला महाराष्ट्राच्या पॉलिटिक्समध्ये मागच्या 6 दशकांमध्ये पाहायला मिळतील। असं असलं तरीसुद्धा जे जे कोणी महाराष्ट्रात सत्तेवर आले त्या प्रत्येकानं महाराष्ट्र आघाडीवर राहील अशा प्रकारची काही ना काहीतरी धोरणं राबवायचा प्रयत्न केला हे पक्षनिरपेक्ष असं सूत्र आपल्याला महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दिसेल। हा झाला एक महाराष्ट्राच्या राजकारणाचा सकारात्मक पैलू किंवा एक पॉझिटिव्ह बाब ज्याला म्हणता येईल ती। पण त्याशिवाय जर एकूण महाराष्ट्राच्या राजकीय वाटचालीचा आढावा जर आपल्याला घ्यायचा असेल तर 1 मे 1960ला संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली। त्याआधी महाराष्ट्र गुजरात आणि मुंबई असं द्विभाषिक राज्य होतं आणि मुंबई त्याची राजधानी होती, त्याला बॉम्बे स्टेट असं म्हटलं जायचं। तर हे राज्याची विभागणी करून मराठी भाषा बोलणारे अशा सगळ्या लोकांचं महाराष्ट्र हे राज्य अस्तित्वात यावं यासाठी संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाला। आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा झाल्यानंतर त्या लढ्याची खूप मोठी पार्श्वभूमी आहे। त्यात अनेक नेते अनेक पक्ष लढले। त्यावेळेची काँग्रेस आणि त्या काँग्रेसचं नेतृत्व करणारे यशवंतराव चव्हाण हे उघडपणे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये नव्हते। मात्र मराठी भाषिकांचं राज्य अस्तित्वात यावं यासाठी काँग्रेसमध्ये जाऊन जे काही करता येईल ते या सगळ्या मंडळींनी केलं। संयुक्त महाराष्ट्राचा मंगल कलश यशवंतराव चव्हाणांनी आणला। यशवंतराव चव्हाण तेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते। महाराष्ट्राचं राजकारण आणि अन्य प्रदेशांमधलं राजकारण यामध्ये एक स्पष्ट फरक जर आपल्याला दाखवता येऊ शकतो तो 60च्या दशकामध्ये तो म्हणजे यशवंतराव चव्हाणांनी ज्या प्रकारची घडी महाराष्ट्रात राजकीयदृष्ट्या बसवली आणि मग आर्थिक आघाडीवर पण बसवली आणि सामाजिक पातळीवर पण बसवली। त्याआधीच्या काळामध्ये महाराष्ट्रात ब्राह्मण ब्राह्मणीचा संघर्ष एका टोकाला गेला होता। ते कंगोळे घासून यशवंतरावांनी जातीय कल्ट असला महाराष्ट्र तयार होणार नाही किंवा जातीच्या कोळगुड्यांचं राजकारण महाराष्ट्रात चालणार नाही, मराठी या अस्मितेभोवती किंवा मराठी भाषेभोवती विणलेला महाराष्ट्र असेल, राज्य मराठी असेल, मराठ्यांचं नव्हे, मराठी बोलणारा तो मराठा, अशा प्रकारची व्यापक भूमिका यशवंतरावांनी घेतली आणि त्यातून महाराष्ट्रातला जातीय संघर्ष काही प्रमाणात का असेना त्याची कंगोळी घासली गेली आणि तो कमी होत गेला असं आपल्याला म्हणता येईल। आर्थिक आघाडीवर यशवंतरावांची धोरणं अतिशय स्पष्ट होती। त्यांनी कृषी औद्योगिक समाज योजनेचा पाया घातला, त्यांनी सहकार चळवळीला बळ दिलं, त्यांनी औद्योगिकरणासाठी जे जे काही करता येणं शक्य होतं त्या काळामध्ये, त्या काळात जी देशाची आर्थिक चौकट होती तेव्हा काही उदयीकरण आलेलं नव्हतं पण नियोजनबद्ध आर्थिक विकासाची कल्पना होती आणि त्या कल्पनेमध्ये मिसळ अर्थव्यवस्थेमध्ये जे जे काही महाराष्ट्राला करता येणं शक्य आहे ते सगळं केलं। कला साहित्य या आघाडीवर यशवंतरावांनी अनेक संस्था निर्माण केल्या, साहित्य संस्कृती मंडळ असेल किंवा यासारख्या अनेक संस्थांची पायाभरणी केली ज्याच्यातून या सगळ्या आघाड्यांवर पण महाराष्ट्राची प्रगती झाली। मला वाटतं एक स्पष्ट फरक महाराष्ट्राच्या राजकारणातला आणि अन्य राजकारणातला आपल्याला नोंदवावा लागेल की साधारण याच काळात भाषिक अस्मितेभोवती आकारलेलं राजकारण तमिळनाडूसारख्या राज्यात होत होतं, तेव्हाचा मद्रास प्रांत, आणि त्यातून जे काही प्रादेशिक अस्मिता किंवा भाषिक अस्मितेचं राजकारण मद्रास प्रांतात झालं त्याचा एक परिणाम म्हणून मद्रास प्रांतामधून किंवा आत्ताच्या तमिळनाडूमधून कायमस्वरूपी काँग्रेस हा तेव्हाचा राष्ट्रीय राजकारण करणारा पक्ष कायमस्वरूपी बाजूला झाला। तो आस्थागायक कधीही तमिळनाडू सत्तेवर आला नाही किंवा दुसऱ्या कुठल्याच राष्ट्रीय पक्षाला त्याचं स्थान मिळालं नाही, मग ते कम्युनिस्ट असतील, ते समाजवादी असतील किंवा नंतर तयार झालेला भाजप असेल, यापैकी कोणत्याही पक्षाला तमिळनाडूमध्ये स्थान मिळालं नाही। महाराष्ट्रात असं घडवलं जाणं शक्य होतं कारण महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला तो काँग्रेसला विरोध करून
आणि काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला पंडित नेहरूंपासून सगळ्या नेतृत्वाला विरोध करून महाराष्ट्र अस्तित्वात आला. आणि त्यावेळेला जर भाषिक अस्मितेच्या भोवती आणि प्रादेशिक अस्मितेच्या भोवती काही प्रादेशिक राजकारण तयार झालं असतं तर कदाचित महाराष्ट्रातसुद्धा प्रादेशिक पक्षांचा उदय आणि प्रादेशिक पक्षांच्या हाती सत्ता जाण्याची सुरुवात 60 दशकातच झाली असती. पण ती यशवंतरावांच्या काय म्हणता येईल दूरदृष्टीच्या राजकारणामुळे किंवा काही प्रमाणात चलाक राजकारणामुळे शक्य झालं नाही. यशवंतरावांनी या सगळ्या ज्याला विसंवादी म्हणता येईल अशा सगळ्या सुरांना राष्ट्रीय प्रवाहाशी जोडण्याचं काम केलं आणि त्यांनी काँग्रेसच्या सर्वंकष वर्चस्वाची पायाभरणी 60 दशकामध्ये केली. काँग्रेस फक्त शहरातच नव्हे खेड्यापाड्यात वाड्या वस्तीवर काँग्रेस पोचला. त्याचं एक कारण यशवंतरावांनी घेतली सर्वसमावेशक भूमिका आणि त्यांनी राष्ट्रीय धारणांना राष्ट्रीय प्रवाहाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचवलं. आणि ते करत असताना जिल्ह्याच्या स्तरावर तालुक्याच्या स्तरावर पंचायतीच्या स्तरावर काँग्रेसमध्ये नेतृत्व उभं केलं. ते नेतृत्व त्या काळातल्या शिकलेल्या तरुणांचं होतं आणि त्याचा एक परिणाम म्हणून 1960 ते 1990 दशकाचा पूर्वार्ध म्हणजे 1991 आपल्याला म्हणता येईल की काँग्रेसच्या प्रवाहाचं अस्तित्व हे सर्वंकष होतं, वर्चस्व सर्वंकष होतं. मग त्यातून मधल्या काळामध्ये आपल्याला काही प्रमाणात वेगळा विचार करणारे लोक पुढे आल्याचं दिसेल किंवा त्यामधला सत्ता संघर्ष दिसेल. पण काँग्रेसचं वर्चस्व हे निर्विवाद होतं ते 1991 पर्यंत किंवा 90 दशकाच्या पूर्वार्धापर्यंत होतं. त्याची पायाभरणी यशवंतराव चव्हाणांनी अतिशय काय म्हणता येईल की व्यापक दृष्टिकोनातून आणि काँग्रेस पक्षाच्या भल्याचा आणि एकूण देशाच्या भल्याचा पण विचार करत त्यांनी पायाभरणी केली होती. तर तो यशवंतराव चव्हाण काही फार काळ महाराष्ट्रात मुख्यमंत्री राहिले नाहीत. लवकरच चीनचं युद्ध झालं 1962 आणि त्यानंतर यशवंतरावांना दिल्लीत जावं लागलं. संरक्षण मंत्रीपदाची धुरा त्यांनी सांभाळली. हिमालयाच्या मट्टीला महाराष्ट्र धावला असं त्या काळी बोललं गेलं आणि यशवंतराव दिल्लीच्या राजकारणात स्थिरावले. यशवंतरावानंतर वसंतराव नाईकांना प्रदीर्घ काळ महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळालं. या काळामध्ये महाराष्ट्रातल्या शेतीच्या प्रगतीचा काय म्हणता येईल पायाभरणी या काळामध्ये वसंतराव नाईकांच्या काळामध्ये केली गेली. कृषी विद्यापीठांची वाटचाल त्या काळामध्ये सुरू झाली. या कृषी विद्यापीठांनी नवीन वाहन नवीन बियाणं आणलं, संकरित बियाणं यायला लागलं आणि यातून महाराष्ट्राच्या सगळ्या भागांमध्ये एक कृषी क्षेत्रामधला बदल जाणवायला लागला, पशुपालनाच्या क्षेत्रामधला बदल जाणवायला लागला. आज जो शेतकऱ्यांच्या हातात म्हणजे नगदी पिकं घेणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातही काही प्रमाणात पैसा दिसतो त्याची सगळी बीजं आपल्याला या सुरुवातीच्या 60 आणि 70 दशकामध्ये त्यावेळच्या राज्यकर्त्यांनी जी धोरणं राबवली आणि ती तळागाळापर्यंत पोहोचवली, कृषी विद्यापीठांनी जे संशोधन केलं आणि ते गावपातळीपर्यंत पोहोचलं या सगळ्यामध्ये आपल्याला त्याची सूत्रं दिसतील, त्याची बीजं दिसतील. तर हा पिरियड होता यशवंतराव वसंतराव नाईक या काळातला. या काळामधलं राजकारण म्हणजे प्रामुख्यानं काँग्रेसमधल्या बलदंड नेत्यांमधल्या सत्ता स्पर्धेचं राजकारण होतं, त्यांच्या भोवतीच्या गटांमधलं राजकारण होतं. त्याला बाहेरून आव्हान फार मोठ्या प्रमाणात मिळत नव्हतं. शेतकरी कामगार पक्ष काही प्रमाणात बळकट होता, प्रजा समाजवादी पक्षाचा दबदबा होता, पण यातलं कुणी सत्तेपर्यंत जाऊ शकत नव्हतं याचं कारण यशवंतरावांनी जी बांधणी केली त्यामध्ये होतं. दुसरा भाग होता की यशवंतरावांनी अनेक काँग्रेस बाहेरच्या नेत्यांना काँग्रेस प्रवाहात आणलं. म्हणजे त्या काळात असं म्हटलं जायचं की यशवंतरावांनी ज्याच्या खांद्यावर हात ठेवला तो काँग्रेसमध्ये आला. शेतकरी कामगार पक्षाचा एक मोठा फोर्स काँग्रेसमध्ये तयार होऊ शकला असता पण शेका पक्षाचे अनेक मोठे नेते काँग्रेसमध्ये आले आणि त्यामागं यशवंतरावांचं राजकारण कारणीभूत होतं. त्यामुळेही महाराष्ट्रात ज्याला आपण काय म्हणतो की तगडा विरोधी पक्ष सत्ता घेऊ शकेल असा विरोधी पक्ष हा प्रदीर्घ काळ नव्हताच. त्यामुळे राजकारण हे काँग्रेसमधल्या गटातटांमधलं राजकारण अशीच तेव्हा परिस्थिती होती. त्यावरचे सिनेमे जरी निघाले आपण बघितले तरी तेही काँग्रेसमधल्या सत्तेचा जो संघर्ष आहे, गटांचा जो संघर्ष आहे त्याच्यावरच आधारलेले दिसतील. त्याला बाहेरून खूप मोठ्या प्रमाणात आव्हान मिळत नव्हतं. ते आव्हान मिळालं 90 दशकामध्ये. त्याच्या आधी वसंतराव नाईकांनंतर वसंतदादा पाटील मुख्यमंत्री झाले, त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले आणि मधला अल्पकाळ माधवराव कन्नमवार मुख्यमंत्री होते. तर हे पहिले 4-5 मुख्यमंत्री जे आहेत या 5 मुख्यमंत्र्यांच्या काळामध्ये खरं तर 4 त्या अर्थानं मुख्यमंत्री त्यांच्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सर्व क्षेत्रातल्या प्रगतीची पायाभरणी केली गेली असं म्हणता येईल आपल्याला. विशेषतः सहकार्याची पायाभरणी या काळामध्ये केली गेली. सहकार्य क्षेत्रामध्ये खूप त्रुटी दाखवता येतील. भ्रष्टाचारापासून घराणेशाहीपर्यंत अनेक रोग सहकार्यात पसरल्याचं आपल्याला दिसेल. अकार्यक्षमता आपल्याला त्याच्यामध्ये पसरल्याचं दिसेल. पण सहकार ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आला आणि सहकार्यानं जे महाराष्ट्रात घडवलं
ते त्याचं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्रात आपल्याला नाकारता येणार नाही. म्हणजे आज जीडीपी आपला सर्वाधिक आहे असं आपण अभिमानानं म्हणू शकतो. याचं एक कारण सहकार आणि सहकार्यावर आधारलेली अर्थव्यवस्था याच्यामध्ये आपल्याला दिसेल. आणि त्यामध्ये काही निस्वार्थी कार्यकर्त्यांनी निश्चितपणे उत्तम काम सहकार्यामध्ये केलं. आणि केवळ आर्थिक किंवा कृषी प्रक्रियेवर उद्योग म्हणजे साखर कारखान्यांसारखे उद्योग एवढ्यापुरता सहकार मर्यादित नव्हता आणि नाही, तर त्याच्या पलीकडे जाऊन या संस्थांनी कॉलेजेस काढले, शाळा काढल्या, त्यातून सर्वदूर शिक्षणाचा प्रसार झाला. नंतर विनादाने संस्थांचं धोरण वसंतदादांच्या काळात या महाराष्ट्राने घेतलं. त्याचा परिणाम म्हणून मोठ्या प्रमाणावर म्हणजे त्या धोरणावर टीका करता येऊ शकेल. त्या धोरणातून ज्याच्याकडे काय पैसा आहे, फी देण्याची क्षमता आहे, त्यांनाच शिक्षण मिळालं असा आरोप ठेवता येऊ शकेल. पण या सगळ्या व्यवस्थेतून जी काही मुलं शिकली, मग ती खेड्यापाड्यातली मुलं शिकली, शेतकऱ्याची मुलं शिकली, कामगारांची मुलं शिकली, आणि त्यातून नंतरच्या काळामध्ये जे आयटी सारखं क्षेत्र विस्तारलं किंवा उद्योगामध्ये ज्या नव्या संधी आल्या त्यामध्ये या मुलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या. त्या अर्थानं सहकार्याचं आणि या पहिल्या 4-5 मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या निर्णयाचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन महाराष्ट्राच्या प्रगतीमध्ये आहे. याच काळामध्ये जे काही सामाजिक ताणतणाव होते त्या ताणतणावाचं निरसन करण्याचा प्रयत्न निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये झाला. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळामध्ये मराठवाड्याच्या नामांतराचा मुद्दा खूप गाजत होता आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मराठवाडा विद्यापीठाला द्यावं की देऊ नये यावरचा वाद अतिशय टोकाला गेला होता. त्यावेळेला असं नाव द्यावं याविषयी कुणाच्याच मनात म्हणजे जे कुणी महाराष्ट्रातले धुईन होते त्यांच्यामध्ये फार काही दुमत नव्हतं. पण ते कधी द्यावं आणि ते दिल्यानंतर महाराष्ट्रात एक सामाजिक फाळणी होण्याचा धोका आहे त्याचं काय करायचं या प्रकारचा एक चिंतेचा विषय होता. पण शरद पवारांच्या सरकारनं धाडसानं तो निर्णय घेतला. त्याचे काही दूरगामी परिणाम पवारांच्या राजकारणावर महाराष्ट्राच्या राजकारणावर झाले हे खरं आहे, पण महाराष्ट्रानं सामाजिक न्याय देण्याची भूमिका त्यानिमित्तानं घेतली ती पेलली सुद्धा. मंडल आयोग लागू करण्याची भूमिका पण महाराष्ट्रानं घेतली. महाराष्ट्रात जे काही शासकीय कर्मचारी आहेत त्यांना केंद्रानं वेतनवाढ दिली की ती महाराष्ट्रात आपोआप लागू केली पाहिजे अशा प्रकारचा निर्णय महाराष्ट्रात झाला. फळबाग लागवडीचं धोरण पवारांच्या काळामध्ये घेतलं त्याचे परिणाम आपल्याला दिसतायत. म्हणजे सत्तेसाठीचं राजकारण करत असताना मग त्या सत्ता प्रत्यक्ष काय म्हणता येईल की राजकारणातली मूळ सत्ता असेल किंवा सहकार्याच्या माध्यमातून हातात येणारी सहकारी बँकिंगच्या माध्यमातून हातात येणारी सत्ता असेल या सगळ्या प्रकारचं सत्ताकारण महाराष्ट्रात जसं झालं तसं हे जे निर्णय आहेत त्यातून महाराष्ट्राच्या विकासाला बळ देण्याचं पण काम झालं. वसंतदादांचं सरकार महाराष्ट्रात आलं तेव्हा इंडिया काँग्रेस आणि यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वाखालची ज्याला तेव्हा रेड्डी काँग्रेस असं म्हणत होती त्या दोन काँग्रेसमधला तो निवडणुकीतला सत्ता संघर्ष होता. आणि दुसऱ्या बाजूला जनता पक्षाचा एक मोठा वाटा त्याच्यामध्ये होता. जनता पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या पण या दोन काँग्रेसनी एकत्र येऊन वसंतदादांचं सरकार स्थापन झालं. पण वसंतदादांच्या सरकारला काँग्रेसमधूनच खूप मोठ्या प्रमाणात विरोध होता आणि त्यातून मग पुलोचा प्रयोग झाला. शरद पवारांच्या नेतृत्वाखाली पुलोचं सरकार स्थापन झालं. पहिल्यांदाच या महाराष्ट्रानं मुख्य प्रवाहाच्या विरोधात जाणारं बंड अनुभवलं. पवारांनी आणि त्यांच्या सोबतच्या सहकाऱ्यांनी बंड केलं. त्याला काँग्रेसमधल्या अनेक ज्येष्ठ नेत्यांचे आशीर्वाद होते. किसन वीर यांच्यासारखा एक मान्यवर नेता या तरुणांसोबत होता. बापूसाहेब काळजाते होते. असे अनेक ज्येष्ठ मंडळी त्यांना त्यांच्यासोबत होती. तरुणांची फळी पण पवारांच्यासोबत होती. हा पुलोचा प्रयोग काही फार काळ चालला नाही. 2-2.5 वर्षातच इंदिरा गांधींचं सरकार पुन्हा केंद्रात सत्तेवर आलं आणि इंदिरा गांधींनी गट्ट्यानं काँग्रेस विरोधातली जेवढी सरकार होती ती सगळी बायकास केली. राष्ट्रपती राजवट लागू केली तिथं आणि पवारांचं सरकार गेलं. पुन्हा एकदा महाराष्ट्रात काँग्रेसची सत्ता दमदारपणे परत आली. त्यानंतर महाराष्ट्रामध्ये अब्दुल रहमान अंतुले आले मुख्यमंत्रीपदावर आले. बाबासाहेब भोसले आले. शिवाजीराव पाटील निलंगेकर आले. असे मुख्यमंत्री थोड्याफार अंतरानं महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदावर येऊन गेले. या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या काळातसुद्धा सहकार आणि शेती या आघाड्यांवर काही ना काहीतरी सकारात्मक घडवण्याचा प्रयत्न झाला. उद्योगांच्या आघाडीवर सकारात्मक काही ना काहीतरी घडवण्याचा प्रयत्न झाला. मधला एक टप्पा या राजकारणात असा झाला इंदिरा गांधींचं जी हत्या झाली त्यानंतर राजीव गांधी हे अतिशय तरुण वयात नव्या कल्पना घेऊन देशाच्या पंतप्रधानपदावर आले आणि त्यांच्या आव्हानानुसार शरद पवार पुन्हा एकदा काँग्रेसमध्ये सहभागी झाले, सहभागी पेटले आणि एका अर्थानं काँग्रेसचं वर्चस्व अधिक व्यापक व्हायला मदत झाली पवारांच्या काँग्रेसमध्ये परतण्यातून.
आणि त्यानंतर पण जवळपास 90 दशकाच्या सुरुवातीपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण हे प्रामुख्यानं काँग्रेसमधल्या गटातटांभोवती फिरत होतं. याच काळामध्ये एक प्रवाह हळूहळू तयार होत होता, तो शिवसेनेचा. शिवसेनेनं कधीतरी काँग्रेसला सहकार्य केलं, शिवसेनेनं कुठल्या ना कुठल्या तरी पक्षाला सहकार्य करत आपली ताकद वाढवली. मुंबईमध्ये शिवसेनेनं आपला आवाज बुलंद केला. पाठोपाठ मुंबईच्या लगतची शहरं, त्यानंतर औरंगाबाद आणि मग मोठ्या शहरांमध्ये शिवसेना पसरायला लागली. यामध्ये एका आक्रमक राजकारणाचं आकर्षण होतं. तसंच मुंबईमध्ये परप्रांतीय लोक मुंबईत येतात, महाराष्ट्राच्या शहरांमध्ये येतात आणि ते आपले रोजगार हिरावून घेतात. या भावनेचा वाटा पण मोठा होता. त्या भावनेला अतिशय कुशलपणे म्हणता येईल बाळासाहेब ठाकरेंनी हवा दिली आणि त्या हवीवर स्वार झालेली शिवसेना मुंबईतला एक सगळ्यात मोठा फौज बनली. ती आज तक आहेत मुंबईमधला मोठा फौज आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या शहरांमध्ये पण शिवसेना पसरत होती. याच वेळेला जनसंघ आणि जनसंघातून नंतर म्हणजे जनता राजवट कोसळल्यानंतर पुढे तयार झालेला भारतीय जनता पक्ष यांचा पण प्रवाह तयार होता. कधी काळी जनसंघ आणि भाजप यांना महाराष्ट्रात शिर्जी भटजींचा पक्ष असं म्हटलं गेलं. या पक्षांचा प्रभाव हा एक काही ठराविक पॉकेट सोडली शहरातली तर कुठेही नव्हता. आज आपल्याला 60 वर्षानंतर असं दिसेल की हा पक्ष आणि हा प्रवाह हा महाराष्ट्रातला सगळ्यात डॉमिनंट प्रवाह आहे. सत्ता जरी भाजपची नसली, तीन पक्षांनी मिळून भाजपकडून सत्ता हिसकावली असली, तरी सर्वाधिक आमदार निवडून आलेला पक्ष भारतीय जनता पक्ष आहे. तर हा प्रवाह जो आहे साधारण 1980 पासून 2021 पर्यंत 30-40 वर्षातला त्याचा आढावा घेतला पाहिजे की हे महाराष्ट्रात कसं घडलं. ज्या महाराष्ट्रात यशवंतराव चव्हाणांनी बाकी सगळे कंगोळे घासून काँग्रेसच्या सर्वंकष वर्चस्वाची पायाभरणी केली आणि ती पायाभरणीच्या आधारावर असलेलं राजकारण जवळपास 91 पर्यंत चालू होतं, त्या राजकारणात हे नवे प्रवाह कसे स्थिरावले हे बघावं लागेल. हे बघत असताना आपल्याला दोन गोष्टींचा विचार करावा लागेल. तर एका बाजूला भावनात्मक राजकारणाला प्रतिसाद मिळायला लागला होता, नेहरूंच्या सूत्रावर आधारलेलं राजकारण मागं पडायला सुरुवात झाली होती. दुसऱ्या बाजूला काय म्हणता येईल की अस्मितांचं राजकारण टोकदार व्हायला लागलं होतं. ते अस्मिता भाषिक असेल, ती अस्मिता धर्मावर आधारलेली असेल, ती अस्मिता जातीवर आधारलेली असेल, हे सगळं राजकारण टोकदार व्हायला लागलं होतं. त्याला 80 दशकात शेवटी दोन प्रमुख घटना घडल्या. एक तर मंडल आयोगाची अंमलबजावणी झाली आणि 90च्या सुरुवातीला आणि त्याच्या आधी त्याची पायाभरणी होत होती. तो राम मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यातून एक हिंदुत्ववादाचं राजकारण देशभर सुरू झालं होतं, त्याचे परिणाम पण महाराष्ट्रात व्हायला सुरुवात झाली होती. या सगळ्यानं भारतीय जनता पक्षाला बळ दिलं, शिवसेनेला बळ दिलं आणि काँग्रेसचा एक एक आधार निखळायला सुरुवात झाली. तो आधार राष्ट्रीय पातळीवर निखळत होता, त्याचं मंडल हे एक प्रमुख कारण होतं. एक एक सामाजिक आधार काँग्रेसचे निखळत होते आणि दुसऱ्या बाजूला काँग्रेसला सातत्यानं काँग्रेसचा मतदार असलेला जो भाग होता उच्चवर्णीयांचा उच्चवर्गीयांचा, त्याला भाजपचं आकर्षण वाटायला लागलं आणि तो भाजपकडे सहकार्य लागला. त्यातून आपल्याला असं दिसेल की भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांचा जनाधार वाढायला सुरुवात झाली होती. याच काळात काँग्रेसच्या अनेक नेत्यांवर आरोप सुरू झाले. ते आरोप घोटाळ्यांचे होते, भ्रष्टाचाराचे होते, गैरकारभाराचे होते आणि त्याचा पण परिणाम कळत नकळत जनमानसावर होत होता. याच काळात नवं आर्थिक धोरण येत होतं. हे नवं आर्थिक धोरण उदारीकरण आणणारं, जागतिकीकरणाला कवाडं खुली करणारं अशा प्रकारचं होतं आणि यातून नव्या संधी येत होत्या. तशाच एक अस्वस्थ असा पण कालखंड होता. एका बाजूला परकीय भांडवल येण्याला प्रचंड विरोध होत होता, दुसऱ्या बाजूला ते येण्याला पर्याय नाही अशी पण परिस्थिती होती. महाराष्ट्रानं खरं तर त्याच्या आधीच म्हणजे अधिकृतपणे मनमोहन सिंग अर्थमंत्री आणि नरसिंहराव पंतप्रधान असताना आपल्या देशामध्ये उदारीकरणाचं पर्व सुरू झालं, पण त्याच्या आधीच शरद पवार असं मांडत होते की सगळं सरकारनं करावं या मानसिकतेतनं आता बाजूला व्हायला पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रात या नव्या प्रकारच्या अर्थकारणाचा पायाव किंवा पायाभरणी ज्याला म्हणता येईल ती त्याच्या आधीच व्हायला सुरुवात झाली होती. पण त्याचा एक ताण पण होता आणि त्या ताणाचा लाभ हा भाजप आणि शिवसेनेनं घेतला आणि त्याचा तोटा काँग्रेस प्रवाहाला झाला असं आता आपल्याला 20-25 वर्षानंतर जर मागं वळून किंवा 3 दशकानंतर मागं वळून बघितलं तर आपल्याला असं म्हणावं लागेल. त्याचा एक परिणाम म्हणजे 91ला पहिल्यांदाच काँग्रेसला स्पष्ट बहुमत मिळालं नाही आणि त्यानंतर 1995च्या निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला आणि शिवसेना भाजप युतीचं सरकार आलं. बाळासाहेब ठाकरे त्या विजयाचे नायक होते, त्याचबरोबर प्रमोद महाजन त्या विजयाचे नायक होते, गोपीनाथ मुंडे त्या विजयाचे नायक होते. आज भाजपमध्ये जी नावं समोर दिसत आहेत त्यातले फार कोणी त्या काळात
नेतृत्व करण्याच्या फळीत नव्हते, पण या सगळ्यांनी मिळून त्यांना आडवाणी वाजपेयींचा आशीर्वाद होता, त्यांनी हे युतीचं सरकार प्रत्यक्षात आणलं. या युतीच्या सरकारच्या काळामध्ये पहिल्यांदाच खाजगी भांडवल पायाभूत सुविधांच्या उभारणीमध्ये वापरायला सुरुवात झाली आणि त्याचं पहिलं दृश्य ठोस उदाहरण म्हणजे मुंबई पुणे एक्सप्रेसवे आणि मुंबईतले उड्डाणपूल यांचं काम खाजगी भांडवलातून झालं. त्याच्यावर खूप टीका झाली. त्याच्या आधी एनवालचा प्रकल्प सुरू झाला होता. त्या एनवालच्या प्रकल्पावर टीका करणाऱ्या शिवसेना भाजपनं सत्तेवर आल्यानंतर त्यात काही बदल करून पुन्हा तो प्रकल्प आणला. एनवालच्या प्रकल्पावर मुख्य आक्षेप होता तो वीज निर्मितीसारख्या पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये खाजगी भांडवलही यावं का, तो तेव्हा खूप वादाचा मुद्दा होता. पण आपल्याला असं दिसेल की काळाच्या ओघात वीज निर्मितीच्या क्षेत्रामध्ये सगळ्या राज्यांमध्ये खाजगी भांडवल आलं, किंबहुना अनेक पायाभूत सुविधांच्या क्षेत्रामध्ये खाजगी भांडवल आलं. त्याची सुरुवात करणारा महाराष्ट्र होता. म्हणजे महाराष्ट्रात या प्रकारचे निर्णय घेणाऱ्यांवर टीका झाली असेल, पण ज्याला मोठे बदल म्हणता येतील देशामध्ये झालेले देशाच्या अर्थकारणामध्ये, ते सगळे बदल हे महाराष्ट्रात पहिल्यांदा झालेले आपल्याला दिसतील. त्या अर्थानं महाराष्ट्राचं नेतृत्व, मग ते काँग्रेस असेल किंवा शिवसेना भाजपचं युतीचं असेल, त्यांनी त्या त्या काळात काही धाडसाचे निर्णय घेतले हे आपल्याला आज मान्य करावं लागेल अशी मागवळून बघताना आपल्याला म्हणावं लागेल. तर हा युतीच्या काळातला एक टप्पा होता. त्या काळात पण काही भ्रष्टाचाराचे आरोप झाले, काही मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागले. हे सरकार खूप स्थिर राहू शकलं नाही. काही काळानंतर मनोज जोशींचं मुख्यमंत्रीपद बदललं, नारायणाने मुख्यमंत्रीपदावर आले आणि हे सरकार 5 वर्ष टिकलं. पण त्यानंतर झालेल्या निवडणुकीत तेव्हा आणखी घडामोड देशाच्या आणि राज्याच्या पातळीवर महत्वाची घडली होती. ती म्हणजे शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडून, काँग्रेसनं त्यांना पक्षाबाहेर काढलं, त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या नावानं नव्या पक्षाची स्थापना केली. आणि पहिल्यांदाच असं घडलं की हा पक्ष निवडणूक लढवत होता काँग्रेस आणि शिवसेना भाजपच्या विरोधात. शिवसेना भाजप एकत्र लढत होते, काँग्रेस भाजप स्वतंत्र लढत होते आणि निवडणुकीचा निकाल असा लागला की काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. जे पक्ष एकमेकाच्या विरोधात लढले त्यांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केलं. यातून एक नवं आघाडीचं पर्व जे युतीनं सुरू झालं होतं, पण ते अधिक ठोसपणानं काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीनं सुरू झालं. ही आघाडी 15 वर्ष महाराष्ट्रात सत्तेवर आली. या आघाडीनं अनेक चांगले निर्णय घेतले, या आघाडीवर अनेक आरोप पण झाले. या आघाडीच्या काळात शेतीमध्ये काही मोठे बदल झाले. नागरीकरण मोठ्या प्रमाणावर होत होतं. म्हणजे आपल्याकडे खेड्याकडे चला असं लोकप्रिय घोषणा असते, पण कधीच भारत खेड्याकडे गेला नाही. खेड्याकडून शहराकडेच चालत आला. आपण शहरांकडे नागरिकांकडे दुर्लक्ष केलं. ते दुर्लक्ष आपल्याला 90च्या दशकात आणि त्यानंतर 2000 नंतर अतिशय ठोसपणे समस्या म्हणून आपल्यासमोर आलं. आणि त्यानंतर सरकारपुढे पर्यायच उरला नाही. याला समस्या म्हणून बघायचं की याचं व्यवस्थापन करून संधी म्हणून बघायचा असा मुद्दा होता. तेव्हा कुठल्या तरी टप्प्यावर सगळ्या सरकारांना हे मान्य करावं लागलं की नागरीकरण अनिवार्य आहे, त्याला आपल्याला तोंड द्यावं लागेल आणि तशा प्रकारची धोरणं आपल्याला केंद्र असेल किंवा राज्य असेल याच्यामध्ये हाती घेतलेली दिसतील. मग महापालिकांना नगरपालिकांना मोठ्या प्रमाणावर निधी देणं असेल, नगरपालिकांमधल्या पायाभूत सुविधांसाठी, मग रस्ते असतील, पाणीपुरवठा असेल, वीज पुरवठा असेल, या सगळ्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी देणं असेल. ही सगळ्या या सगळ्या गोष्टी या 10-15 वर्षामध्ये किंवा त्याच्याही आधी काही प्रमाणात सुरू झाल्याचं आपल्याला दिसेल. या काळामध्ये नागरिकरण मोठ्या प्रमाणावर होत होतं. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला काही राजकारणात असे मुद्दे येत होते की ज्या मुद्द्यांचा मुकाबला काँग्रेसला किंवा काँग्रेस प्रवासाच भाग असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला करता आला नाही. ते होते प्रामुख्यानं ध्रुवीकरणाचं राजकारण मोठ्या प्रमाणावर सुरू झालं होतं. ते राम मंदिराच्या आंदोलनातून सुरू झालं, ते मंडलच्या आंदोलनातून सुरू झालं. एका बाजूला जातीवर आधारलेलं ध्रुवीकरण, दुसऱ्या बाजूला धर्मावर आधारलेलं ध्रुवीकरण, तिसऱ्या बाजूला आकांक्षांचं राजकारण. आकांक्षांचं राजकारण म्हणजे आतापर्यंत जे काही केलं त्यापेक्षा खूप मोठ्या प्रमाणावर देशाची प्रगती व्हायला हवी, महाराष्ट्राची प्रगती व्हायला हवी, ती राज्यकर्त्यांना करता आली नाही, त्यामुळे आता आम्हाला संधी द्या, अशा प्रकारची मागणी करणारं नेतृत्व, मांडणी करणारं नेतृत्व भाजपमध्ये समोर येत होतं. ते नरेंद्र मोदींच्या रूपानं आपल्यापुढे स्पष्टपणे आलं. तीच मांडणी महाराष्ट्रामध्ये पण होत होती की या सरकारनं जो विकास करायला पाहिजे होता तो केला नाही, किंबहुना ही सरकार अपयशी ठरली आहेत, ती निर्णय घेऊ शकत नाहीत, ती धोरण लागव्यात अडकली आहेत, अशा प्रकारची मांडणी व्हायला लागली आणि त्याचा प्रभाव जनमानसावर पडायला लागला. ध्रुवीकरणाचा प्रभाव जनमानसावर पडायला लागला. म्हणजे या देशामध्ये कधीच आम्ही धर्मनिरपेक्ष नाही किंवा धर्मनिरपेक्षच्या बाजूचे नाही आहोत,
असं उघडपणे म्हणून राजकारण करता येत नव्हतं. त्या देशामध्ये मंदिरात जाणं किंवा आपण हिंदूंच्या विरोधात नाही असं दाखवणं ही राजकारणातल्या मुख्य प्रवाहाची गरज झाली. हा एक मोठा बदल मागच्या 60 वर्षाच्या काळात किंबहुना 80च्या दशकानंतर आतापर्यंत झालेला आहे, तो रुजलेला आहे. तर या सगळ्याची दखल न घेता महाराष्ट्रातल्या राजकीय बदलांची आपल्याला मांडणी करता येणार नाही किंवा ते बदल समजून घेता येणार नाही. म्हणजे आता 2014च्या निवडणुकीत भाजपला मोठं यश मिळालं, शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झाला. शिवसेनेची पण एक वाटचाल लक्षात घेण्यासारखी आहे. शिवसेना मराठीच्या मुद्द्यावर लोकांचं आकर्षणाचं केंद्र झाला, पण याच शिवसेनेला भविष्यात आपला पाया मजबूत करण्यासाठी KM शिवसाहेब योजना काय उपक्रम राबवावा लागला. याच शिवसेनेला उत्तर भारतीयांचा विरोध कमी करावा लागला, पातळ करावा लागला किंवा सोडावा पण लागला. तर शिवसेनेचं हे कॅरेक्टर बदलत गेलं. शिवसेनेनं वेळोवेळी कुणाला ना कुणाला तरी साथीला घेऊन आपला पैग वाढवायचा प्रयत्न केला. भाजपसोबतची शिवसेनेची युती ही दीर्घकाळाची होती, पण याचा अर्थ असा नाही की शिवसेनेला अन्य कोणाचं वावडं होतं. इतिहासात आपल्याला दिसेल मुस्लिम लीगपासून काँग्रेसपर्यंत, काँग्रेसच्या नेत्यांपर्यंत वेगवेगळ्या पक्षाचा नेत्यांचा पाठिंबा शिवसेनेनं घेतला आहे. 2019च्या निवडणुकीमध्ये मात्र जे काही लोकांचा निर्णय आला, निकाल आला, तो अशा प्रकारचा आला की शिवसेना भाजप युतीचं राज्य सहजपणे येऊ शकेल, पण शिवसेनेनं मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना अडून बसली. आणि मग महाविकास आघाडीचं सहकार्य, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं साकारलं. त्याच्या आधी भाजपचा जो थोडा अधिकचा आत्मविश्वास होता की सहजपणे आपण बहुमतापर्यंत जाऊ, आणि नाही गेलो तर शिवसेनेला आपल्या मागं फळफळत येण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. या अति आत्मविश्वासाला तडा देणारं राजकारण शरद पवारांच्या पुढाकारानं या महाराष्ट्रामध्ये साकारलं. आणि त्याच्यामध्ये मग उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. एका अर्थानं जी ही निवडणूक होण्याच्या आधी भाजप सत्तेवर येईल असा जवळपास सगळ्यांनी गृहीत धरलं होतं. ते शिवसेनेच्या पाठिंबा येणार की येणार नाही इतकाच मुद्दा होता, पण सरकार भाजपचं येईल असं जवळपास सगळेजण मानत होते. तर त्या राजकारणाला छेद देण्याचं काम मधल्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं प्रामुख्यानं केलं, आणि त्यानंतर त्याला साथ काँग्रेसनं दिली आणि शिवसेनेनं पण दिली, आणि भाजपच्या हातातोंडचा सत्तेचा घास हिरावून घेतला. आणि मग मागचे आपण बघतो आहोत, त्यातून जो काही एक काय म्हणता येईल संताप भाजपच्या नेत्यांमध्ये आहे, तर तो आपल्याला राजकारणामध्ये दिसतो आहे. हे झालं महाराष्ट्राचं राजकारण सत्तेच्या अंगाने कसं बदललं गेलं. हे बदलत असताना एक गोष्ट आपण अशी पण लक्षात घ्यायला पाहिजे की या महाराष्ट्रात सत्तेचे जे पारंपरिक आधार काँग्रेसनं तयार केले होते ते म्हणजे त्या भागातलं प्रादेशिक नेतृत्व, त्या प्रादेशिक नेतृत्वाचे साखर कारखाने, त्या प्रादेशिक नेतृत्वाच्या सहकारी बँका, त्यांचे सहकार्यातले इतर अनेक उद्योग, आणि मग त्या उद्योगातून मिळणारा रोजगार, त्याच्यातून तयार झालेली कार्यकर्त्यांची फळी, या आधारावर महाराष्ट्रातलं काँग्रेसचं राजकारण उभं राहिलेलं होतं. असं वाटत होतं की हे खूप भक्कमार आहेत, आणि हे जे काही सुभेदार तयार झाले होते या सुभेदारांवरचा अतिविश्वास काँग्रेसला आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला पण नडला. याचं कारण असं की हे सुभेदार किती बळकट वाटत असले, त्यांची साम्राज्य किती ताकदवान वाटत असली, तरी त्या सुभेदारांनी आपलं घर म्हणजे त्यांचीच काय बायको असेल, बहीण असेल, त्यांची मुलं असतील, सुना असतील, नातवंड असतील, यांच्याच हातात सत्तेचं एकत्रीकरण सरकारमध्ये पण झाल्याचं दिसत होतं आणि स्थानिक संस्थांच्या सत्तेमध्ये पण झाल्याचं दिसत होतं. या विरोधातली एक तिडीक सामान्य माणसांमध्ये निश्चितपणे होती. दुसऱ्या बाजूला हे किती सामर्थ्यवान वाटत असले, किती ताकदवान वाटत असले, तर यांच्या संस्थांमध्ये काही ना काही अशा तुटी तयार झाल्या होत्या की राज्यात जो सत्तेवर आहे तो सत्तेवर असणारा कुणीही त्या तुटींवर बोट ठेवून या बलदंड वाटणाऱ्या सुभेदारांना, त्यांच्या गड्यांना कधी पण आपल्या मुठीत घेऊ शकत होता, त्या नेत्यांना वाकायला लावू शकत होता. आणि हे भाजपच्या 5 वर्षाच्या सत्ताकाळात अशी स्पष्टपणे दिसून आलं. या सुभेदारांना भाजपकडे जाण्याशिवाय पर्याय उरला नाही अशा प्रकारची स्थिती कळत न कळत तयार झाली. त्यामुळे आपल्याला असं दिसेल की 2019च्या निवडणुकीच्या आधी मोठ्या प्रमाणावर सहकार्यात ज्यांचं नाव मोठं आहे असे अनेक नेते भाजपमध्ये गेले. याचं कारण त्यांना आपली सत्ता टिकवायची होती, त्यांना आपल्या भागातला प्रभाव टिकवायचा होता आणि भाजप सत्तेवर येणार असं त्यांना वाटत होतं. कारण राजकीय सत्तेचा मुख्यमंत्री या पदाचा किंवा राज्यातल्या सत्तेचा आधार नसेल तर हे सहकार्यातले गड आहेत हे खिळखिळ व्हायला सुरुवात होती. त्यांच्या या सत्तेच्या आधाराशिवाय ते चालू शकत नाहीत हे या महाराष्ट्रातलं वास्तव पण आहे. त्यामुळं तो एक ताण आता पुन्हा तयार झालेला आहे की हे सगळे नेते जे भाजपमध्ये गेले
आपल्या सहकार्यातल्या संस्थानांना आशय आणि आशीर्वाद मिळवण्यासाठी त्यांचं राजकारण पुढे कसं चालणार आहे ही आता या पुढच्या काळामध्ये पाहणं मनोरंजक ठरेल. म्हणजे बदलायची सूत्र काय आहेत, ते एका बाजूला नागरिकरण झालं, त्यातून एक नवा वर्ग तयार झाला, त्याच्या आकांक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्या आकांक्षांना जो प्रतिसाद देईल, त्या आकांक्षांमुळे जो फुंकर घालेल, त्या नेतृत्वाकडे जाण्याचा या सगळ्या वर्गाचा, म्हणजे ज्याला काय म्हणता येईल की सुशिक्षित मध्यमवर्गीय नोकरदार असा जो काही वर्ग आहे त्याचा कल आहे. दुसऱ्या बाजूला ध्रुवीकरणातून, हे ध्रुवीकरण कधी काळी फक्त शहरांपुरतंच होतं, ते आता गावखेड्यापर्यंत पोचलेलं आहे आणि मग त्यातून अस्मितेचं राजकारण तयार होतं आणि त्या अस्मितेच्या राजकारणाचं बोलणाऱ्यांकडे जायचं की नाही असा मतदान करतानाचा मुद्दा तयार होतो, त्यातून या महाराष्ट्रातलं राजकारण पुन्हा बदललं आहे. सहकारातून जी पायाभरणी राजकारणाची झाली होती त्याची सगळी सूत्रं पुन्हा बदलली आहेत. आणि याशिवाय एक मोठा बदल अलीकडच्या काळामध्ये जो झालेला आहे तो म्हणजे एक विशिष्ट नॅरेटिव्ह तयार करणं आणि त्या नॅरेटिव्हच्या भोवती निवडणुकांचं व्यवस्थापन करणं, हे पूर्वी नव्हतं. आणि हे नॅरेटिव्ह निवडणुकांच्या काळामध्येच तयार करावं लागतं आणि मग त्याच्यामध्ये समाज माध्यमांचा खूप मोठ्या प्रमाणावर वापर करणं, खूप मोठ्या प्रमाणावर खरं खोटं याची सरमिसळ केलेला फेक न्यूजचा सारख्या गोष्टींचा वापर करणं, चुकीच्या माहितीचा, चुकीच्या प्रतिमांचा, डीप फेक अशा व्हिडिओचा वापर करणं, अशा प्रकारचं एक तंत्र पण मागच्या काळामध्ये विकसित, या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्रातल्या राजकारणावर झालेला आहे. आणि तो होण्याचं एक मुख्य कारण काय आहे, तर काँग्रेसच्या किंवा समाजवादी प्रजा समाजवादी पक्ष असतील किंवा शेतकरी कामगार पक्ष असेल किंवा पूर्वीचा जनसंघसुद्धा असेल किंवा अगदी शिवसेनासुद्धा असेल, ज्या काळात शिवसेनेची उभारणी झाली त्या काळातला, या सगळ्यांचं राजकारण हे एका किडेवर आधारलेलं होतं. म्हणजे कार्यकर्ते घडवायचे, त्यांच्यामध्ये आपला विचार बिंबवायचा आणि असे विचारानं भरलेले कार्यकर्ते गावागावात असतील आणि त्यांच्या बळावर राजकारण व्हायचं. तर आता राजकारण हे इव्हेंटवर आधारलेलं झालेलं आहे, म्हणजे राजकारणाचे इव्हेंट झालेले आहेत आणि इव्हेंट मॅनेजर हे एका अर्थानं राजकारणाचं नॅरेटिव्ह घडवायला लागले आहेत. त्याचबरोबर जे नवे काय म्हणता येईल की ओपिनियन मॅनेज करणारे, नॅरेटिव्ह मॅनेज करणारे जे लोक, प्रोफेशनल लोक या सगळ्या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये आले आहेत, हे सगळ्या पक्षांसोबत आहेत. आता 2014 आधी ते भाजपसोबत दिसत होते पण आता ते सगळ्या पक्षांसोबत दिसायला लागले आहेत. त्यांना विचारांचं फार काही देणं घेणं नाही आहे, त्यामुळं विचारांकडून राजकारण हे नॅरेटिव्हकडं, तात्पुरतं कथन तयार करण्याकडं गेलेलं आहे आणि तो एक मोठा बदल देशाच्या राजकारणात पण आहे, तो महाराष्ट्राच्या राजकारणात पण आहे. तर हे महाराष्ट्राचं राजकारण साधारणपणे अशा टप्प्यावर आलं आहे जिथं आज शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचं सरकार आहे. ते काँग्रेस हे महाविकास आघाडीचं सरकार जावं म्हणून पाण्यात देव घालून बसला भारतीय जनता पक्ष आपल्याला समोर दिसतोय. तो महाराष्ट्र हक महोत्सवाला सामोरा जात असताना महाराष्ट्राचं राजकारण असं विखंडित झालेलं आपल्याला दिसेल. पण त्याचबरोबर मला असं वाटतं की या राजकीय नेत्यांचे हेवे दावे, त्यांनी आणलेले राजकारणातले बदल, मग ते ध्रुवीकरणासह, बहुसंख्याकवादासह, हे सगळे धरले आणि त्याचे नकारात्मक परिणाम जमेला धरले तरीसुद्धा महाराष्ट्राच्या राजकीय नेतृत्वानं सातत्यानं विकासाला पूरक अशी भूमिका घेतल्याच आपल्याला दिसेल. आणि मग त्यात सरकार काँग्रेस असेल, अल्पकाळातलं पुलोचं असेल किंवा शिवसेना भाजप युतीचं असेल किंवा आता महाविकास आघाडीचं असेल, महाराष्ट्र आघाडीवर यावा असा प्रयत्न सातत्यानं राजकीय नेतृत्व करतंय हे आपल्याला अनेक घटनांमधून दिसेल. लॉकडाऊनच्या काळात जेव्हा सगळं अर्थकारण मंदावलं होतं तेव्हा या महाराष्ट्रामध्ये जवळपास 1,00,000 कोटींचे गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. म्हणजे जेव्हा कसलंच भवितव्य समोर नाही असं दिसत असताना जर या महाराष्ट्रामध्ये 1,00,000 कोटीच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव येत असतील तर महाराष्ट्रामध्ये पोटेन्शियल निश्चितपणे आहे. मुद्दा इतकाच आहे की हे पोटेन्शियल आपण कशा पद्धतीने टॅप करणार आणि आत्ताचं जे कोणी राजकीय नेतृत्व आहे, जे सत्तेत असतील किंवा विरोधात असतील, त्यांना ज्या प्रकारे जग बदलतंय, ज्या प्रकारे देश बदलतोय आणि ज्या प्रकारे महाराष्ट्र बदलायला हवा त्याचं भान हे लोक दाखवणार का, असा खरं तर महाराष्ट्र 61व्या वर्षात पदार्पण करत असताना किंवा हे महोत्सव साजरा करत असताना मुद्दा आहे. याचं कारण काय, तर ज्या प्रकारच्या औद्योगिकरणाची मुहूर्तमेळ महाराष्ट्रात उरली, मग ती अगदी सुरुवातीच्या औद्योगिकरणापासून आपण गेलो, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की वाफेच्या इंजिनावर आधारलेली औद्योगिकरणाची लाट, त्यानंतर विजेचा प्रवाह सगळीकडे पसरला आणि त्याच्यावर आधारलेली औद्योगिकरणाची लाट आणि संगणकावर आधारलेली औद्योगिकरणाची लाट, या तीनही लाटांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर आला. याचं कारण त्या त्यावेळच्या नेतृत्वानं योग्य निर्णय घेतले आणि त्या प्रकारचे उद्योग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर येतील अशा प्रकारची तजवीज केली, त्यासाठी जे जे लागेल ते केलं, म्हणून महाराष्ट्राची औद्योगिक आणि
व्यवसायातली प्रगती आज आपल्याला दिसते, शेतीतली प्रगती आज आपल्याला दिसते. आता जी चौथी औद्योगिकरणाची लाट आहे ती अतिशय वेगाने येऊ घटली आहे. ती आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारलेली आहे, ती रोबोटिक्सवर आधारलेली आहे, ती डाटा सायन्सवर आधारलेली आहे, ती संगणकीकरणाचा पुढचा टप्पा घेऊन येणार आहे, ती बायोटेक टेक्नॉलॉजीवर आधारलेली आहे, ती नॅनो टेक्नॉलॉजीवर आधारलेली आहे. आणि या सगळ्यावर आधारलेले जे प्रवाह आहेत ते उत्पादन आणि वितरणाची संपूर्ण साखळी बदलून टाकणार आहेत. तर हे भान जर आपण ठेवलं आणि ज्याला आपण स्टार्टअप म्हणतो, तंत्रज्ञानावर आधारलेले उद्योग म्हणतो, याला बळ दिलं आणि त्याला लागणारे मनुष्यबळ तयार करण्यासाठीची कौशल्य शोधून तसे अभ्यासक्रम हे आपला महाराष्ट्रात साक्षरतेचा फक्त वाटा मोठा आहे असं नव्हे, तर त्या त्या वेळेच्या औद्योगिकरणाला साजेशी कौशल्य देण्यासाठीची व्यवस्था महाराष्ट्राच्या राज्यकर्त्यांनी केली, त्याचा परिणाम आपल्याला प्रगतीत दिसेल. तर आता ही जी नवी क्षेत्र पुढे येत आहेत तर त्याला आवश्यक असलेली कौशल्य उभं करणं आणि त्यासाठीचं भांडवल महाराष्ट्रात येईल असा प्रयत्न करणं, आणि ते यायचं असेल तर पुन्हा सामाजिक सलोखा राहील असा प्रयत्न जाणीवपूर्वक करणं हे मला वाटते महाराष्ट्रातल्या राजकीय नेतृत्वासमोरचं आव्हान आहे. बाकी सत्ता कुणाची याची की त्याची, ते आज कोण कुणाकडून हिसकावून घेणार का, कोण टिकवणार, हे या प्रकारचं राजकारण होत राहील, ते कायम चालेल. पण हे जे विकासाकडे नेणारं राजकारण आहे आणि त्याची जी सूत्रं बदलत आहेत ती समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. ती जर समजून घेतली तर जसा 61व्या वर्षात हिरक महोत्सव साजरा करताना महाराष्ट्र देशातलं आघाडीवरचं राज्य आहे, तसा तो अमृत महोत्सव साजरा करताना त्याची तुलना विकसित युरोपियन देशांची करता येऊ शकेल. इतकं प्रगती आपण करू शकू तेवढं पोटेन्शियल आपल्यामध्ये आहे, हे निश्चित त्या दृष्टिकोनातून राजकारणाच्या ची वाटचाल पुढे जावी अशी अपेक्षा आपण व्यक्त करूया आणि हिरक महोत्सवाच्या निमित्तानं महाराष्ट्राला शुभेच्छा देऊया. थँक्यू.